मॅडम, मला असं वाटतं तुम्ही चुकताय. देशमुख, लेट मी कम्प्लीट. तुम्हाला असं नाही वाटत तुमच्या हट्टीपणामुळे प्रॉब्लेम जास्त क्रिटिकल होत चाललाय? याला तुम्ही हट्टीपणा म्हणताय देशमुख? अहो, तुम्हाला माहित नाहीये या फाइल्स केवढ्या. मी फाइल्स बद्दल बोलत नाहीये मॅडम. मग मी मिस्टर बेणारेंबद्दल बोलतोय. मला वाटतं तुम्ही. एक मिनिट, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याचा तुमचा काही एक संबंध नाहीये. आहे, संबंध आहे. रोज तुम्हाला फोन येतो, तुम्ही लगेच बदलता, तुमची चिडचिड, त्रागा सुरू होतो. देशमुख, माहितीये मला सगळं, आणि त्याचा त्रास आम्हाला भोगावा लागतो विनाकारण. मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? मला असं वाटतं त्यांना जर पश्चाताप झाला असेल तर. पश्चाताप? त्याने काय होणार आहे, त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. मी नाही भेटू देणार मुलीला त्याला. बघूया काय करतो ते. ती त्यांना नाही, तुम्हाला शिक्षा आहे. ते रोज फोन करणार, त्याचा त्रास तुम्हाला होणार, तुमची चिडचिड होणार, याचा परिणाम तुमच्या कामावर, तुमच्या घरावर, पर्यायाने तुमच्या मुलीवरही होईल. चालेल तुम्हाला? तुमच्या ठिकाणी माझी बहीण असती ना, तरीही मी तिला हेच सांगितलं असतं. म्हणून म्हणतो मॅडम, हट्ट सोडा आता. पण प्रत्येक वेळी बाईनच माघार घ्यायची असं कुठे आहे? सांगा ना देशमुख, 6 महिन्याची होती माझी मुलगी तेव्हा हा माणूस सगळ्या जबाबदाऱ्या टाकून निघूनच गेला. काय अवस्था झाली असेल माझी तेव्हा? ज्या वेळेला तिला माझी गरज होती सगळ्यात जास्त, तेव्हा मला बाहेर पडावं लागलं. हे असे पुरुषासारखे कपडे घालून पुरुषासारखं बॉसिंग करणं याची हाऊस नाहीये मला, अजिबातच नाहीये. फक्त माझ्या मुलीसाठी, मला तिच्यासाठीच. होय, अहो तिच्यासाठीच सांगतोय मी, थोडं नमत घ्या. अहो, वाद वाढवण्यापेक्षा तो चर्चेने सुटतो काय पहा, इगो बाजूला ठेवा. अहो, अजून तुमची मुलगी लहान आहे, उद्या कदाचित ती मोठी झाल्यावर तिच्याही मनात तुमच्यासारखाच पुरुषांबद्दल तिरस्कार निर्माण होईल. चालेल, संसार हा रबर बँड सारखा असतो, ताणला ना दोन्ही बाजूने की तुटणार. एकाना तरी सैल सोडायला हवा. काय नाही पटते ना तुम्हाला? मग भेटणार ना त्यांना? प्लीज, स्वतःसाठी नाही, मुलीसाठी. हो, मी फोन आता. एक मिनिट, मी निघतो. आफ्टर ऑल इट्स युअर पर्सनल प्रॉब्लेम देशमुख.